विद्यार्थी मित्रांनो, ललवाणी स्कूल ऑफ मॅथेमॅटिक्स मध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, क्लास 10 वर्ग 10वा आणि शेवटच्या चॅप्टर मधील शेवटचे प्रॉब्लेम सेट 7, त्याच्यातलं क्वेश्चन नंबर 8. आणि खूप इंटरेस्टिंग होत आहे मित्रांनो हे चॅप्टर. एखादी IPL ची मॅच जबरदस्त रंगावी आणि बॉलरने विकेट घेण्यासाठी जबरदस्त बॉल टाकावेत, स्पिन करावेत, फास्ट टाकावेत आणि बॅट्समननं सिक्स मारून त्याला उत्तर द्यावं, असं एक काहीतरी IPL ची मॅच सुरू आहे. कारण प्रॉब्लेम सेटमध्ये एकापेक्षा एक चांगले बॉलर एक एक उदाहरण घेऊन एक एक बॉल घेऊन आपल्यासमोर येत आहे आणि आपण बी एक चांगल्या बॅट्समनप्रमाणे त्याला खेळत आहोत आणि रन काढत आहोत. आणि मित्रांनो, असंच थोडंसं आता सोपं, आता अवघड नाही. सुरुवातीला मी हा शब्द वापरत होतो की चॅप्टर नंबर 7 मधले प्रॉब्लेम ज्याला सोडवता आले खूप डिफिकल्ट आहे, पण आता मी म्हणतो की प्रॉब्लेम सेट 7 मधील प्रॉब्लेम डिफिकल्ट आहे बट नॉट इम्पॉसिबल, पण एकदमच अशक्य नाही आहे. प्रयत्न केला की सोपे होतात. क्वेश्चन नंबर 8, पेज नंबर 161. मित्रांनो, तुम्ही सुद्धा पुस्तक काढा, मराठी माध्यमात सुद्धा आणि इंग्रजी माध्यम सुद्धा. द रेडियस ऑफ मेटॅलिक स्पिअर इज 9 सेंटीमीटर. इट वॉज मेल्टेड टू मेक स्पिअर आहे, मेल्ट केला आहे म्हणजे एक धातूचा गोल आहे, जसा तुमच्या IPL च्या क्रिकेटच्या बॉलमध्ये बॉल आहे लेदरचा, असं समजा तो मेटलचा आहे, धातूचा गोळा आहे, त्याला वितळवलेला आहे भट्टीमध्ये भरपूर टेम्परेचरमध्ये त्याला वितळवलेला आहे आणि त्याच्यापासून वायर तयार केली. काय तयार केली? वायर. म्हणजे व्यवहाराशी आपलं जॉमेट्रीचं नॉलेज आपल्याला कोरिलेट करायचं आहे, याला म्हणतात ॲप्लिकेशन ऑफ नॉलेज. आणि मग कोणताही विषय अवघड का होतो? कारण आपण तो समजून घेत नाही, त्याचा व्यवहाराशी संबंध लावत नाही आणि म्हणून हे उदाहरणं अवघड जातात. आणि एका गोष्टीचं रूपांतर दुसऱ्या गोष्टीत केलं, तुम्हाला मी वारंवार उदाहरण द्यायला लागलो की समुद्रकिनाऱ्यावर सगळी फॅमिली उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये एन्जॉय करायला गेलेली आहे आणि एन्जॉय करायला गेल्यावर सगळ्यात पहिले कार्यक्रम असतो खोपा तयार करणे. आजोबा असेल, नातू असेल, आई वडील असतील, सगळे एकाच कामात गर्क आहे. काय करायचं? खोपे तयार करायचे, वाळूचे किल्ले तयार करायचे, वेगवेगळे आकार तयार करायचे. आणि मग दहावी शिकणाऱ्या बंटीनं सांगितलं की मी एक एक बकेट भरून सगळ्याला वाळू देतो, आणि ती बकेट भरून वाळू दिली आणि त्या वाळूपासून आई वडील आजोबा आजी आणि बहिणी बहीण 5 जणांनी वेगवेगळे आकार तयार करायचे. प्रत्येकाला एक एक बकेट वाळू देतो म्हणजे प्रत्येक होणाऱ्या शेपचं काय सेम असेल? व्हॉल्यूम. आकार कोणते तयार होऊ द्या, त्याचं घनफळ सेम असेल. एका वस्तूचं रूपांतर दुसऱ्या वस्तूत केलं की घनफळ सेम असतं. वन ऑब्जेक्ट इज कन्वर्टेड इन टू सेकंड ऑब्जेक्ट, वन शेप इज कन्वर्टेड टू अदर शेप, व्हॉल्यूम इज इक्वल. हेच बेसिक आहे. आणि चला पहिले आता काय तयार केलं पहा बरं. स्पियर मराठी माध्यमाचे विद्यार्थी गोल. स्पियरचं उदाहरण सांगा. फुटबॉल, टरबूज, IPL क्रिकेटमधला लेदरचा बॉल, गल्लीत खेळतो आपण तो प्लॅस्टिकचा बॉल. सर, दोघाला आपण स्पियर म्हणतो, दोघात काही फरक आहे का? काय फरक आहे सांगा बरं. तुमचं तरी युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. आपल्याकडे जो प्लॅस्टिकचा बॉल आहे तो पोकळ आहे, हॉलो, HOLLOW, आणि IPL मध्ये जो बॉल आहे टरबूज आहे, हे भरीव आहे म्हणजे सॉलिड. दोन प्रकार, सॉलिड आणि हॉलो, पोकळ आणि भरीव. स्पियर आणि स्पियरची फिगर काढतो, दिस इज द स्पियर. हा झाला सर्कल आणि याला या प्रकारे केलं की हा झाला स्पियर. काय काय दिलं स्पियरचं सांगा. रेडियस, चला चांगलं झालं. R = 9 cm. आता स्पियर दिलेलाच आहे, मेटॅलिक स्पियर म्हटलं. ओके, मेटॅलिक स्पियर धातूचा गोल, पण गोल शब्द आला, आपल्याला काही डोकं लावायचं काम नाही. आता मात्र डोकं लावावं लागत. इट इज कन्वर्टेड इन टू वायर. वायर, आणि तुम्हाला एक वायर दाखवतो, माझ्याकडे चार्जिंगचं वायर आहे ना, हे चार्जिंगचे वायर आहे 5-2, हे चार्जिंगचं वायर आहे. आणि हा वायरचा शेप हा राईट सर्क्युलर सिलेंडर आहे, लंबवृत्त चिती आहे.
आपली रिफिल आहे, रिफिल आपण पेनामध्ये रिफिल वापरतो, त्याचं जर टोक काढून घेतलं तर ते रिफिल सुद्धा राईट, सर्क्युलर सिलेंडर आहे. रिफिल वायर, आपला पाण्याचा पाईप, हे सर्व काय, लंबवृत्त चिती, गोल झाकणाचा डब्बा, कारण त्याचा बेस आणि त्याचा टॉप दोन्ही सर्कल आहे आणि दोन्ही सर्कल हे कॉन्गोरंट आहे, इक्वल रेडियसचे आहे. आणि एकच सर्कल असेल तर मग तो झाला कोण, जोकरची टोपी, मेहंदीचा कोण, चला वायर. आणि वायर म्हणजे काय, वायर इक्वल टू राईट, RIGHT, सर्क्युलर सिलेंडर. मित्रांनो फक्त सिलेंडर लिहिलं तरी चालतं, आम्हाला जुन्या सिलेबसमध्ये ती सवय पडली, राईट, सर्क्युलर सिलेंडर. मराठी माध्यमाचे विद्यार्थी, वायर, लंब, वृत्त, वृत्त म्हणजे वर्तुळ, चिती, गोल झाकणाचा डब्बा, वायर, पाण्याचा पाईप, राईट, सर्क्युलर सिलेंडर, राईट, सर्क्युलर सिलेंडर म्हणजे अशी आकृती येईल, अशी आकृती येईल पहा. आता माझं पण थोडंसं ड्रॉइंग तुम्हाला माहीतच पडलं असेल की सरचं ड्रॉइंग जरा जेमतेमच आहे, सर ड्रॉइंगमध्ये कसे पास झाले काय माहिती, चला काय हरकत नाही. आता एखादं वीक पॉईंट राहून जातो तर आयुष्यभर तो वीक पॉईंटच राहून जातो. आणि ही झाली वायर, आणि वायरचं काय काय दिलंय पहा, डायमीटर डी इज इक्वल टू 4 mm, आणि mm म्हटल्याबरोबर क्लिक झालं पाहिजे, इकडं आलं सेंटीमीटर, इकडं आलं मिलीमीटर, मग याचं एक तर सेंटीमीटर करा किंवा याचं मिलीमीटर करा, दोघांपैकी एक काहीतरी करा. काय करता सांगा, पहिला आता रेडियस काढून घेऊ, आर इज इक्वल टू डी अपॉन 2, 4 mm अपॉन 2, आर इज इक्वल टू 2 mm इज इक्वल टू. आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या स्केलवर 2 cm, 1 cm आणि 2 cm मध्ये 10 लहान लहान रेषा आहे, त्याला म्हणतात मिलीमीटर. लिहा, बट 1 cm इज इक्वल टू 10 mm, 1 cm बरोबर 10 mm, मग काय होईल, 10 × 1 mm, आणि मग 1 mm बरोबर 1 mm बरोबर 1/10 cm, 1/10 cm. आणि मित्रांनो थोडासा पाऊस चालू आहे, हवा सुकलेली आहे, आणि आपल्याला तरी आपलं काम सुरूच राहणार आहे. चला 10 लिहिलं, 10 × 1, 1 तासात ठेवला, 10 ट्रान्सफर केलं, हे झालं 1 cm, आणि 2 cm 2/2 इकडे 2 ने मल्टिप्लाय करू, 2 mm इज इक्वल टू 0.2 cm. हे सगळं तुम्हाला समजण्यासाठी आहे. आणि माझं नेहमी म्हणणं आहे की तुम्ही समजून घ्या, कन्सेप्ट क्लिअर करा. आणि कन्सेप्ट क्लिअर असाल तर वेळेवर कन्फ्युजन होत नाही, कन्फ्युजन होत नाही. ड्रायव्हरचा कन्सेप्ट क्लिअर असतो की आपल्याला लेफ्ट हँडर ड्रायव्हिंग करायचं आहे, मग त्याचं कुठंच कन्फ्युजन होत नाही. घाट असो, हायवे असो, तो बरोबर लेफ्ट हँडर ड्रायव्हिंग करी. आणि कन्सेप्ट क्लिअर नसेल तर मग इकडून चालू का इकडून चालू. चला आता हे झालं तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी, इथे लिहून टाका 0.2 cm. कसं आलं समजून सांगितलं, आवश्यक असेल तर लिहून घ्या, नसेल तर डायरेक्ट लिहा. आणि आता याचं व्हॉल्यूम काय, V1 म्हणून याला R1 म्हणतो, याचं व्हॉल्यूम काय, V2 म्हणून याला R2 म्हणतो. आणि आणखी काय राहील पहा बरं, फाइंड लेंथ ऑफ वायर. चला V1 V2 नंतर लिहू, लिहा आता खाली लेंथ ऑफ वायर, या सिलेंडरच्या खालीच लिहा, 2 कप्पे करा असे, सिलेंडरच्या खालीच लिहा लेंथ ऑफ वायर. मला जागा नाही इथे लिहायला म्हणून इकडे लिहितो, लेंथ ऑफ वायर, लेंथ ऑफ वायर. आणि वायरची लेंथ, ही जर वायर अशी सरळ केली, वायर जर सरळ केली, उभी केली, ही वायर सध्या आडवी आहे, तुम्हाला दिसतंय का माहीत नाही. आता पाहण्याचा प्रयत्न, तुमच्याकडे वायर आहे, तुम्ही वायर घ्या, चार्जिंगचं वायर किंवा कोणतंही वायर घ्या, चार्जिंगचं वायर लगेच भेटतं आपल्याला, मोबाईल आपला जीव आहे, त्या मोबाईलचा जीव वायर आहे चार्जिंगचं. ही वायर, ही झाली याची लेंथ, ही झाली याची लांबी, आणि याला सरळ केलं उभी, ही झाली याची हाईट, हाईट ऑफ द सिलेंडर. लिहा खाली, लेंथ ऑफ वायर इज इक्वल टू हाईट ऑफ सिलेंडर, लंबवृत्त चितीची उंची बरोबर h.
आणि h इज इक्वल टू व्हाट, काय शोधायचं आपल्याला, h इज इक्वल टू व्हाट. चला आता लिहा, व्ही वन इज इक्वल टू व्ही टू लिहा. व्हॉल्यूम ऑफ स्पियर, व्हॉल्यूम ऑफ स्पियर, व्हॉल्यूम ऑफ स्पियर इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर, गोलाचे घनफळ बरोबर लंबवृत्त क्षितिजाचे घनफळ, गोलाचे घनफळ व्ही वन याचं व्ही टू, 4/3 पाया आर वन क्यूब, 4/3 नाही, सिलेंडरचं काय सांगा, सिलेंडरचं बेस सर्कल वर्तुळ आहे त्याचं क्षेत्रफळ पाया आर स्क्वेअर, हाईट एच, पाया आर टू स्क्वेअर एच, आर आर नको कन्फ्युजन होईल, पाया पाया गेट कॅन्सल, मला काढायचं एच, बर काढू ना आपण एचच काढू आता, आर टू स्क्वेअर, आर टू म्हणजे काय सांगा बरं, 0.2 सेंटीमीटर, 0.2 सेंटीमीटर इंटू एच, 4/3 इंटू 9 इंटू 9 इंटू 9, अरे सेंटीमीटरसाठी लिहू नका पुन्हा गोळ व्हायचा, 0.2 0.2 दोनदा तीनदा कशाला लिहायचं, 0.2 0.2 इंटू एच. चला पुढे काय लिहिणार सांगा, आता आता ट्रान्सफर करू, एच इज इक्वल टू 4999 4999 अपॉन 3. आता हे दोघं ट्रान्सफर करू, न्यूमरेटरला ते कुठं जातील, डिनॉमिनेटरला, आणि नाहीतर मग सुरुवातीला तर असं केलं असतं, आणखी सोपं झालं असतं पहा, व्ही टू इज इक्वल टू व्ही वन पाया आर टू स्क्वेअर एच इज इक्वल टू 4/3 पाया आर वन क्यूब एच, पाया पाया गेट्स कॅन्सल, आर टू स्क्वेअर म्हणजे काय, आता आच्या ऐवजी जर असं केलं ना आणखी सोपं होईल, तसं पण करून पाहू, हेच येणार आहे शेवटी. चला आता आर टू स्क्वेअर म्हणजे काय, 0.2 0.2 इंटू एच, 4 इंटू 9 इंटू 9, 4/3 एच नाही हा, 4/3 आर वन क्यूब. चला पुढं काय सांगा, एच इज इक्वल टू 4/3 4 इंटू 999 अपॉन 3 इंटू 0.2 0.2 दोन्हीपैकी एकच करा, व्ही वन इक्वल टू व्ही टू करा किंवा व्ही टू इक्वल टू व्ही वन करा, काही पण करा, गोंधळ करून घेऊ नका, फक्त व्ही टू इक्वल टू व्ही वन लिहिलं तर ट्रान्सफर करायला सोपं होईल, आणि व्ही वन इक्वल टू व्ही टू लिहिलं तर काही फरक पडत नाही, वड प्रॉब्लेम सोडवण्याची इतकी प्रॅक्टिस आहेच आता. चला गोंधळ करून घेऊ नका, फक्त आपण व्ही टू इक्वल टू व्ही वन लिहिलं, एच काढणं सोपं झालं, एच इज इक्वल टू 3 1 3 3 3 9. आता 0.2 0.2 आहे, मला अपॉइंट काढून टाकायचा आहे, मला अपॉइंट काढून टाकायचा आहे, 1 9 राहील बरं, नाही आला आला, मला हा 0 काढून टाकायचा आहे, मला अपॉइंट काढून टाकायचा आहे. मी काय करतो, डिनॉमिनेटर मधला पॉइंट काढायचा असेल तर न्यूमरेटर मध्ये किती 0 द्यायचे, डिजिट, एक डिजिट आला, दोन डिजिट आले, 2 0. दशांशचिन्हानंतर जितक्या संख्या आल्या ना तितके 0 देऊन टाका, पॉइंट निघून जाईल. 0.2 इथे एक डिजिट आला, 1 0, एक डिजिट आला, 1 0. डिनॉमिनेटर मध्ये काढायचे असेल तर न्युमरेटर मध्ये 0 द्या, न्युमरेटर मध्ये काढायचे असेल तर डिनॉमिनेटर मध्ये द्या. म्हणजे थोडस उदाहरण आणखी समजून सांगतो, 3 2 2 0.5, मला हा 0.5 चा 5 करायचा आहे इंटू 10. चला या प्रकारे करायचं आहे. आता 2 2 4 2 2 4 99 81 × 3 81 × 3 243 1 2 1 2 24,300 सेंटीमीटर 24,300 सेंटीमीटर. मित्रांनो एक स्टेप पुन्हा समजून सांगतो, एक स्टेप पुन्हा समजून सांगतो, 4 × 3 × 9 × 9 अपॉन हे 0.2 0.2 होते, पण पॉइंट ना डिनॉमिनेटरमध्ये जर छेदस्थानी पॉइंट असेल तर भागाकार करणं तितकं सोपं नाही,
मग आपल्याला काय करायचं पॉइंट काढून टाकायचा डिनॉमिनेटर मधला पॉइंट काढायचा न्यूमरेटर मध्ये पहिले 1 लिहायचा पॉइंट नंतर किती डिजिट आला 1 10 आणखी 1 20 पॉइंट निघून गेला असं जर असेल तर 2.5 × 7.12 मला हे पॉइंट काढून टाकायचे मला असं करायचं 25 × 712 1 1 2 3 1 2 3 पॉइंट निघून गेला तर या प्रकारे मित्रांनो वर्ड प्रॉब्लेम मध्ये कोणतं नॉलेज कामाला येईल काही सांगता येत नाही आणि म्हणून आपण त्याच्यामध्ये परफेक्ट पाहिजे बेसिक ज्याचं पक्क कन्सेप्ट ज्याचे क्लिअर त्याला वर्ड प्रॉब्लेम सोपे नाहीतर मग सर सोडून देऊ जाऊ द्या और मध्ये काय आता 24,300 सेंटीमीटर काय शोधायचंय पहा बरं क्वेश्चन नंबर सो फाइंड द लेंथ ऑफ द वायर चालेल घेऊन टाका सो लेंथ ऑफ द वायर इज इक्वल टू लेंथ ऑफ द वायर इज इक्वल टू 24,300 सेंटीमीटर आणि इलेक्ट्रिकच्या दुकानावर गेले आणि त्यांना जर म्हटलं 25,000 सेंटीमीटर वायर द्या ते म्हणतील बाबा मीटरमध्ये सांग ना कारण शक्यतो आपण वायर मीटरमध्येच मोजतो मग चला याचं मी मीटरमध्ये पक्षांतर करून घेऊ 24 आणि एका मीटरमध्ये किती 100 जे नातं रुपया पैशा तेच नातं मीटर आणि सेंटीमीटरमध्ये 1 रुपीज 100 पैसे 1 मीटर 100 सेंटीमीटर म्हणून 100 डिवाइड केलं हे झालं मीटर 243 मीटर एंड करा सो लेंथ ऑफ द वायर इज इक्वल टू 243 मीटर म्हणून वायरची लांबी ही 243 मीटर इतकी आहे आणि मित्रांनो सोडवण्यामध्ये खूप इंटरेस्ट का बरं आहे कारण आपण बालवाडीपासून कालपर्यंत जे शिकलो त्याच्यातलं कोणतं नॉलेज कामाला येईल काहीच सांगता येत नाही आणि मॅथ हा विषय आवड का बरं आहे कारण आपण टेक्निक वापरतो लक्षात ठेवतो पाठ करतो प्रॅक्टिस करून पाठ करतो परीक्षेत जाऊन सोडवून येतो महिन्याभरानंतर विसरून जातो अरे हे उदाहरण कसं सोडवायचं आणि कन्सेप्ट क्लिअर असेल तर 10 वर्षानं विचारा तुम्ही बरोबर सांगाल आपले आजोबा आपल्याला नेमकी पावकी बरोबर सांगतात त्यांचे कन्सेप्ट क्लिअर आहे कक्षाच्याचं उत्तर येतं तर मित्रांनो पुन्हा भेटूया क्वेश्चन नंबर 9 घेऊन पुन्हा एक इंटरेस्टिंग उदाहरण घेऊन मित्रांनो चॅप्टर नंबर 1 पासून चॅप्टर नंबर 6 पर्यंत नव्हे तर चॅप्टर नंबर 7 एंड पर्यंत आपण आलेलो आहोत आणि या प्रवासामध्ये तुमचा प्रतिसाद तुमच्या कॉमेंट माझ्यासाठी खूप एनर्जेटिक ठरत आहे आणि म्हणून मी इतका प्रवास करू शकलेलो आहे मित्रांनो आपण लवकर डिजिटल गाईड तयार करत आहोत म्हणजे तुम्हाला मार्केटमध्ये 100-150 रुपयाचं गाईड घ्यायचं काम नाही चित्रावर क्लिक केलं की तुम्हाला डायरेक्ट उदाहरण सोडवताना मी दिसेल आणि माझ्या परीने मी प्रयत्न करत आहे की तुम्हाला सोप्या सोपं करून सांगावं सोपं करण्यामध्ये व्यवहारातले काही उदाहरण द्यावे लागतात जे कधी कधी 100% मॅच होत नाही थोडंसं त्याच्यामध्ये त्रुटी राहून जाते व्हिडिओ थोडासा लांब होतो पण आज जास्त कष्ट घेतलेले कधी चांगले कारण स्पर्धा परीक्षेमध्ये हेच उदाहरण आहे आणि ते तुम्हाला 2 मिनिटात सोडवायचे आहे त्याचं सुद्धा टेक्निक मी येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅव अ गुड डे